वसंतराव, एक तर माणूस हा माणूस सतत हसत असतो. हसन हे नाव त्यांचं खरंच मला इतकं योग्य वाटतं. वर चेहरा इतका गोजीरवाणा आहे, मला खरं किती छान. मल्हार बघ, इतका गोजीरवाणा चेहरा आहे. तुम्हाला पूर्वी मर्फी रेडिओ माहिती आहे का, त्याची जाहिरात होती, तिथे ते मूल होतं, ते असं बोट ठेवलेलं. मुश्रीफांनी मॉडेलिंग केलेलं आहे त्याला. खरं सांगतो, हे त्यांनी मला आत्ता मगाशी सांगितलं हळूच कानामध्ये, मगाशी बोलत होतो तर तेच सांगितलं त्यांनी. मर्फीचं मॉडेलिंग यांनी केलेलं आहे बरं. हो, खरं मस्करी नाही. विनोद अलाईदा, आपण फार नशीबवान आहोत की आपला नशीबी असा माणूस इथे आलाय कागलमध्ये. खात्रीनं मी सांगतो, पुढच्या निवडणुकीला मुश्रीफ निवडणुकीला उभे आहेत एवढं पुरेसं आहे. त्यांचा प्रचार करण्याची कधीच आयुष्यात गरज वाटणार नाही. कुणीही कुणाचीही प्रार्थना नाही हसनराव. हे सातत्य तुम्ही जे टिकवलेलं आहे, कुणाचीही प्रार्थना नाही तुमच्या विरुद्ध जिंकण्याची, आणि तुम्ही हे असेच राहणार आहात. आता एक मच्छर आदमी को हिजडा बना देता, यांच्यासारखं मला नाही बोलता येणार. किती छान अभ्यास करून आले होते ना ते असे. मग पुन्हा असं, आणि आहे अमेरे मग का तमाशात सगळं छान असं लिहून आलं होतं. शाळेतला मुलगा असतो अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करणारा, तसा सगळा अभ्यास करून आले होते. नाही, माझी लोक बसलेली आहेत एवढी. मगाशी तुम्ही म्हणालात की मला अजितदादांकडे अमुक मागायचं आहे, तमुक मागायचं आहे. तुम्ही त्याचा उच्चार केलेला आहे, आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अजितदादा हे तुमच्यासाठी कागलसाठी ते नक्की करतील, याची मला पूर्णपणे खात्री आहे. अजितदादा हा केवळ माझ्या इलाक्यासाठी काम करणारा असा विचार घेऊन काम करणारा माणूस नाही आहे. इथे दुसरं तुम्हाला जे जे काय प्रति उभं करायचं आहे त्याच्यासाठी अजितदादा कायम असेल इथे, याची खात्री बाळगा. मी खात्री देतो तुम्हाला त्याची. मी इथं येण्याचं कारण म्हणजे मला त्यांनी विचारलं सुद्धा नाही मुश्रीफाने की नाना तुम्ही याल का, हा हा दिवस आहे आणि मी तुमचं नाव घालतोय. मी म्हटलं बरं. आज आमचा अशोक सराफ आहे, त्याचा 75वा वाढदिवस आहे. अशोक सराफ म्हणजे मी आज तिथे असायला पाहिजे होतं. या माणसानी माझ्या पडत्या काळामध्ये, माझ्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे त्याला 250 रुपये एकाच नाटकाचे मिळायचे प्रयोगाचे, आणि मला 50 रुपये मिळायचे. आणि नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर थोडा वेळ असायचा आमच्याकडे, थोडा म्हणजे भरपूरच वेळ असायचा. मग पत्ते खेळा, कुचाळक्या करा. पत्ते खेळत असताना तो माझ्याबरोबर 5-10 रुपये हरायचा मुद्दाम, का तर मला कमी पैसे मिळतात आणि ते पैसे मला मिळावे. मी त्याचे हात पाय डोक्याला तेल लावून दे, पायचेप त्याचे मला तो 5 रुपये द्यायचे. ह्या माणसाने मला खूप सांभाळलं. अशोक सराफ, विक्रम गोखले, आमच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यामध्ये धैर्यशील. आमच्या इथे जातपात धर्म नाही, ह्या दोन गोष्टी आहेत, राजकारण आणि नाट्यसिने ही आमची. तिथे कोणीच जात नाही, तिथे हुनर बघतात. तसं राजकारणामध्ये सुद्धा फक्त तुमचा हुनर काय, तुम्ही आमच्यासाठी काय. बरं, तुम्हाला काय आम्ही गुळ खोबरं दिलेलं नाही ना राजकारणात या. तुम्ही स्वतःहून आलेले आहात, त्यामुळे आता ती तुमची जबाबदारी आहे की सगळं काम, तुमचं सगळं आयुष्य हे आमच्यासाठी समर्पित करायचं, आणि ते तुम्ही केलेलं आहे. मुश्रीफ साहेब, मी तुमचा अतिशय आभारी आहे. एरवी मी तुमचा उल्लेख एकेरी करतो, आपण दोघं एकत्र असताना, पण इथे मला साहेब बोलल्याशिवाय मला राहवत नाही. त्याचं कारण, हा साहेब हा शब्द तुमच्या कामाला आहे. एरवी माझे मित्रच आहात तुम्ही, आणि ते तसेच राहाल.